नमस्कार. येणारा रविवार हा मे महिन्याचा दुसरा रविवार बऱ्याच देशांमध्ये मातृदिन मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. भारतातही शहरांमधून हा दिवस आता मातृदिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने थोडेसे बल्गेरिया, रोमानिया यासारख्या काही देशांमधून जागतिक महिला दिन हाच मातृदिवस म्हणून साजरा केला जातो. तर US मध्ये मदर्स डे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यामागे ॲन जर्विस, जुलिया वार्डहो आणि ॲनची मुलगी ॲना जर्विस या तिघी कारणीभूत आहेत. ॲन जर्विस ही पश्चिम व्हर्जिनियामध्ये मातांसाठी रविवारचे वर्ग घ्यायची. या वर्गांमध्ये बाळ व मातांचे जीवनमान सुधारण्यासाठी ती मार्गदर्शन करत होती. या वर्गांमधून ज्या मुलांना गरज आहे त्यांना ती मदतही करू शकत होती. ॲन जर्विसलाच मदर जर्विस असेही म्हटले जात होते. हे कार्य करत असतानाच महायुद्धाच्या काळात तिने महिलांची मोठी पलटण उभी केली. मानवतावादी दृष्टिकोनातून या महिलांनी प्रत्येक गरजू व्यक्ती सैनिकाला मदत केली, भले तो सैनिक आपल्या नवऱ्याच्या बाजूने असो वा विरुद्ध बाजूने लढत असो. युद्ध संपल्यानंतर तिने मदर्स फ्रेंडशिप डे सुरू केला. त्यामुळे सरकार व आपदग्रस्त शरणागतांची कुटुंबे यामध्ये शांतता निर्माण होण्यास मदत झाली. जुलिया वाडपो ही प्रसिद्ध कवयित्री होती. जागतिक युद्धात तिने स्वेच्छेने US सॅनिटरी कमिशनला मदत केली. ती मोठे दवाखाने, इस्पितळांना तेथील वातावरण स्वच्छ, पर्यावरणपूरक राहावे म्हणून US सॅनिटरी कमिशनचे साहित्य त्यांना पुरवायचे. यामध्ये ती जखमी सैनिकांच्या जखमा स्वच्छ करण्यासाठीही साहित्य पुरवायचे. तिने 1870 मध्ये युद्धाचे दुःख कमी व्हावे म्हणून मदर्स डे फॉर पीस, शांततेसाठी मातृदिन सुरू केला. तत्पूर्वी बोस्टन तसेच इतर 30 शहरांमध्ये महायुद्धापूर्वीपासून तो साजरा केला जात होता. ॲन जर्विस अर्थात मदर जर्विस हिचे 1905 मध्ये निधन झाले. तेव्हा तिची मुलगी ॲना जर्विसने आईच्या स्मृतीसाठी देशाच्या स्वातंत्र्यदिनी आपल्या आईच्या स्मरणार्थ, आईसाठी, आईच्या गौरवासाठी स्पर्धा सुरू केली. मदर ऑनर, आईला सन्मान देणारी स्पर्धा घेतली. फॉर मदर ऑनर ही स्पर्धा पुढे आईबद्दल आदर व्यक्त करणारी, आईला सन्मान देणारी लोक चळवळ बनली. तिला अनेक संस्था, व्यक्ती, प्रशासक, नागरिक यांनी प्रतिसाद दिला, चर्चा केली, पत्र लिहिली. मे 1907 मध्ये तिने पश्चिम व्हर्जिनिया प्रांतातील ग्रॅप्टन येथील मेथॉडिस्ट चर्च, ज्या चर्चमध्ये तिची आई मातांच्या शिकवणीचे वर्ग घ्यायची, त्या चर्चमध्ये आईच्या जीवनातील स्मृतींबरोबर तिच्या स्मृतीसाठी मदर्स डे सेवा सुरू केली. तो दिवस होता 10 मे. मे महिन्याचा दुसरा रविवार ही सेवा सर्व मातांसाठी, त्यांच्या सन्मानासाठी होती. त्या शहरातील नगराध्यक्षांनी स्थानिक पातळीवर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. ही कल्पना त्यांनी राजधानी वॉशिंग्टनला नेली. तेथेही तिला मान्यता मिळाली. पश्चिम व्हर्जिनिया राज्याने मदर्स डेसाठी सर्वप्रथम शासकीय सुट्टी जाहीर केली. सन 1914 पासून US अमेरिकेमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार हा मातांसाठी समर्पित करण्याचा दिवस मदर्स डे म्हणून घोषित केला व शासकीय सुट्टी दिली गेली. ॲनाने तिच्या आईने सुरू केलेले मातेचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आरोग्य चळवळ, या चळवळीची माहिती सर्वांना व्हावी, तसेच मातांना सन्मान मिळावा यासाठी सुरू केलेली ही चळवळ लोक चळवळ बनली. ही ॲना 1948 मध्ये गेली. ते आईला आपल्या मुलाच्या चांगल्या आयुष्यासाठी, भल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभवाव्या लागतात. आज ही तिला मुलांच्या सामाजिकीकरणापासून त्यांचे सुसंस्कृत, शांत आणि समंजस व्यक्तिमत्व घडवण्यासाठी झगडावे लागते. प्रत्येक आई आपल्या बाळाची प्रेमाने काळजी घेते, त्याला प्रेमाने सांभाळत असते.
यासाठी मातेच्या सन्मानार्थ सुरू केलेला हा मातृदिन मदर्स डे डेडिकेटेड टू द बेस्ट मदर इन द वर्ल्ड डेट इज युअर मदर. आईच्या सन्मानार्थ समर्पित दिवस जगातील सर्वोत्तम आई म्हणजे प्रत्येकाची आपली स्वतःची आई. आपल्या संस्कृतीत आपण पाहिले असता आपल्याकडे ऋषी पंचमी असते. आपल्या घरातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आपले माता पिता आजी आजोबा इत्यादी. गुरु पौर्णिमा असते. आपला प्रथम गुरु ही आपली आई असते. आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या प्रसंगाने आई वडिलांचा आणि आपल्या घरातील ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. या मातृदिनाच्या निमित्ताने मी आईची उर्वरित मुलाखत देऊन तिचा सन्मान करत आहे. त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न. रामकृष्ण हरी नमस्कार. मागील मुलाखतीत बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून गेल्या. आपल्या गावातील कितीतरी व्यक्ती ह्या वल्ली होत्या. आपल्या घरात येणाऱ्या बऱ्याचशा व्यक्तीसुद्धा वल्ली या स्वरूपाच्याच होत्या, ज्यांनी लहानपणापासून आम्हाला अंगाखांद्यावर खेळवलं वाढवलं. अशा कितीतरी व्यक्तींची आम्हाला वाढवताना मदत झाली असेल. कोणाकोणाची मदत झाली? पार्वती असायची, कन्यात्या असायची, त्या काय करायच्या, याच्या मदत करू लागायच्या. शेजारची पण कुणी कुणी असायची, पोरं या जायची. आलंबाई अण्णा असायचे, शिरपाना असायचे. मुलींची लग्न येऊ ठरायला करायला मदत करायची. माणसं म्हणजे हे करायची, याची जायची. आलंबाई अण्णा आणि खंडूबाबा सारखेच असायचे. आपल्या खंडूबाबा असायचे, माणिक दादा असायचे, भालूकाका असायचे. पूजा असेल, लग्न कार्य असेल तर गावाकडे सगळेच लोक एकमेकांना मदत करतात. तसे गावातली सगळी लोक यायचे, करू लागायचे. सत्यनारायणच्या पूजा असायच्या सारख्या सारख्या. बर. पाणीवाले असायचे. पाणीवाले कोण? ते गुरुवाचा अण्णा अर्जुन कोळी. ज्या वेळेला म्हणजे पाणी लागायचं हॉटेलला त्यावेळेला पुरी पण आणायच्या, ते पण असायचे. ठीक आहे. आम्ही मोठं झाल्यानंतर जेव्हा आपणच होतो त्यावेळेला आमची मुलं लहान असायची किंवा इतर कोण असायचं, दवाखाना करायला लागायचा, हे करायला लागायचं, तेव्हा कोणाची मदत व्हायची? त्यावेळेला काय सावित्रीचीच मदत जास्त व्हायची. तिथं जायला लागायचं. तुझ्यानंतर कुठल्याही गोष्टीला काय कोणाला म्हणजे आम्ही दोघी चौघी ना कशाची मदत लागली काय लागलं तरी आम्ही लगेच अक्काकडे जायचो आणि ती प्रत्येकाला मदत करायची. आणि तिच्या बरोबर दळवी दाजींनी सुद्धा सगळ्यांना चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. सगळ्यांच्या लग्नात ह्याच्यात येणं जाणं किंवा काही साहित्य लागलं तर आणायचे. दवाखान्याचं अजून कुठलं काय आणायचं करायचं असलं तर माणसं पाठवायची कमी पडली तरी म्हणजे खायचं सगळं. गरबा आणायला. हो. गरबा आणताना पण त्यांनी तिकडलंच तिकडं त्यांची सगळी माणसं आणली करली केली. म्हणजे त्यांचा मोठा आधार होता. त्यांचा त्यांनी वारले ना कुठं काय नड आली तर त्यांनाच बोलवायचो गावात कशाच काय काम झालं. अजून येतात ते. हो अजून पण येतात. काय अडचण पडली तर लगेच हे करतात. अजून कोण यायचं? मुळीक गायकवाड पण यायचे ना. बरं. गायकवाड पण यायचे. श्रीपाद असतो नेहमी. श्रीपाद असतो. श्रीपादची पोरं, श्रीपादची बायको, बायको पोरं कशा गणपतीला यायला कायम किनवीतच असतात. तिथंच पूजा बिजा मोठी घालतात. किनवी परंपरा त्यांनी चालवली. दरवर्षी गणपती बसवत्यात. आणि मग श्रीपाद गणपतीचा सर राजाकडून येतो. पूजा घालतात मोठी. लक्ष्मीची सगळी इकडं म्हणजे ओळख झाली या जाती येते सगळ्यांच्याकडं देवाला ह्याला. बायका बी तिला बोलवत्यात, येते ती जाते ती. आणि जरण्याला यायला गेला होता ना तुम्ही अण्णांबरोबर? अण्णा अजून ती सातरोडची सोनारी नांदगिरीला जाताना पण ती नांदगिरीचे ते आप्पा होते. आणि एकदा श्रीपादनं नेलं. अण्णा होते ना?
अन्न पण होते. एकदा श्रीपादनं नेलं तर त्यांना उचलून घेतलं होतं मला खांद्यावर आणि मग वर नेलं. हो आणि अभिषेकनं आळंदीत उचलून घेतलं होतं. हो आळंदीत आणखी नाथा याच्यात पण घेतलं होतं की कुठे वरणगावला गेलो तिथे तिथं मुक्ताईला. मुक्ताईला चांगदेव पायऱ्या चढायला उतरायला. आपल्या घरी खंडोबा यायचे त्यांचा तर सगळ्यांना धाक असायचा आहे ना. घाबरायची लोक लहान मुलं घाबरायची त्या शोले पिक्चर मध्ये कसं सोजा नाही तो गब्बर राजा आहे का तस आबा येणार म्हणले की पोर गब्बर असायचे. काठी असायची ना आणि काठी अजून काय असायचं कुराड असायची ना. कुराड काठी कुराड कधी कधी असायची काठी असायची. आपण नसलो तरी ते राखणीचं काम करायचं आणि म्हणजे नसलं तरी झोपायला यायला त्यांची मदत असायची. खंडोबा माडिक पण असायचे. एकटे खंडोबाच असायचे नाही माडिक दादा असायचे. कुणी नसले की माडिक दादा अन्न त्या रवीनं ताक घुसळायचे. घुसळ खावला होता त्यानं मोठ्या रवीनं ताक करायचे आणि लोणी भरपूर निघायचं. ताक पण भरपूर ताक पण भरपूर खायचं आणि ताक सगळ्यांना म्हणजे आवडायचं. प्यायची सगळी घरात सुद्धा अण्णांना पण लय आवडायचं. अण्णा पण म्हणजे ते स्वतः प्यायचे. त्यांना ते एक तर काम तरी लागायचं नाही तर ते म्हणायचे हात तरी चालू पाहिजे तर तोंड तरी चालू पाहिजे. काय असेल ते आणखीन कुठल्या कामाला नाही म्हणले काही कधी आणि त्यांना अडचणीचं काम असेल ते अन्न करायचे आणि चढायचे उतरायचे म्हणजे काय लागू ते सगळं त्यांना यायचं. याच सगळं काम सुतार काम असू दे किंवा काय आणि काही म्हणजे ते तसं हे करायचे नाही. तुम्ही चला फक्त माझ्या बरोबर एकटी नाही जायचे म्हणजे तुम्ही चला की तुम्ही आल्याशिवाय मी नाही काय करायचं. आणि त्यांना सांगितलं होतं आमच्या सासूबाईनी आमच्या बच्चीची साथ दे म्हणून त्या कारण ते नेहमी असायचे. त्या हिशोबानं अण्णाने कधीही केलं नाही. आणि आबा असायचे राखणीला. हो राखणीला असायची झोपायला रात्रीच येच पण ते स्वतःच्या हाताने भाकरी भाजी बनवून आणायचे. जेवण करून तिकडे घेऊन आले की इकडे सगळ्यांना आवडायचं ना. आबानी काय खरडा केलाय आबानी काय अमुक केलंय असं त्याने आम्हाला. ते मला तर पटका पण बांधा शिकवला. फेटा फेटा बांधायला मायला शिकवला. स्वतः पण बांधायचे आणखी ना मुलींना पण शिकवायचे फेटा बांधायला. आणि माडिक दादा आपले शांत बसायचे. हो शांत बसायचे. त्यांना काय आवडेल ते राहिलं सांगायचे. आज आपल्याला अमुक कर तमक कर भालू काका आज किन माडिक दादा आठवणीनं राहिला काय काय आपल्याला आवडतं ते कर आणि जेवायला याची का अगदी जेवून. ते गुलाबचाचा असायचे. गुलाबचाचा पण म्हणजे काय जरी येते तर केलं तरी आणून द्यायचे किंवा त्यांना ते खाली असं चांगलं त्यांनी साथ दिली. कुठं गावाला निघाली म्हणायची जा तुम्ही बिनदास्त जावा आम्ही आहे घरात काळजी करू नका इथली. पण म्हणजे आपल्या गावातली लोक चांगली होते की आपण बाबा एक बाई आहे तिच्या चार पाच पोरी आहेत म्हणून आपल्याला कसल्या प्रकारचा त्रास नाही झाला. शाळेत पण शिक्षक पण चांगले होते. माळे गुरुजी होते. माळे गुरुजी आले की सगळी पोरं एकदम शांत. त्यानंतर आम्हाला देशपांडे बाई होत्या. देशपांडे बाईने आम्हाला चांगलं शिकवलं. रविवारच्या पण शाळेत येऊन शिकवायचं. आणखीन पुन्हा जगून आणून शिकवलं इंग्रजी. आणि काय ते वसंतकाच्या वाड्यातच राहायच्या ना देशपांडे तिथंच राहायच्या. नानानं शिकवलं सगळ्यांना इंग्रजी. हो भावाला म्हणजे भाऊ पण जे सांगायचा करायचा आणि ते चंद्रभाऊ म्हणा गोपाळभाऊ म्हणा आले की पहिले आपल्याकडे यायचे घरी न जाता. पोरींचं हे झालं. आता त्यांची पोरं वगैरे काय कसं काय आहे. आता पोरं आहे ती जिथले तिथे लाईनी लागले ते आता कामधंदा करते ती सगळी. पण आपल्या गावातलं बघता आपल्या घरी येणारी माणसं ही प्रत्येक व्यक्ती एक वल्ली होती. प्रत्येकाचा एक वेगवेगळा इतिहास आहे. म्हणजे पार्वत्या असेल कलियात्या असेल
अन्ना किंवा आबा पार्वतीला म्हणजे प्रत्येकाला पुस्तक काढून हे करून दिली ती देवी. हा म्हणजे बचत करत होते. मग हे बऱ्याच पूजींना काढून दिली होती आणि त्यांनी पण म्हणजे पार्वत्याला जागा घेऊन दिली. असं म्हणजे बरंच काय काय केलं. गणपतदादा यायचा, गणपतदादाच्या घराला पण लई अडचण आली तर स्वतः कामाला जायची तिथे, बलजूर बोलायचे नाही बबन भाऊच्या तिथे. त्यांची घराच्या बबन भाऊची आई पण असायची ना आपल्या. बबन भाऊची आई म्हणजे असं काही काम धंदा करायची नाही पण गोजाबाई, गोजाबाई असायची, फुलाबाई तिच्या त्या पुरी आपल्या येऊन जायचं खेरसोनी वगैरे. त्यांची म्हणजे डिलिव्हरी इत्यादी म्हणजे शिंकुट असं काट, तुप असं काट, तांदा असं काट, सगळं म्हणजे जसं आपल्याला आठी होईल तसं देत होती. पूर्वज त्यांनी वाढलं तरी सुद्धा पण त्यांचा शेअर होता. ज्याला त्याचा शेअर त्याचा त्याला मिळतो. काय अडचण पडत होत देत होती. त्यामुळं देवानं तुला काही कमी ठेवलं नाही, तुला अजून पण सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं मिळत. अन्नाचं असं होतं काढलं तर अण्णांना ह्यानी भांडी घेऊन गेली होती. मग अण्णा काम पण करायचे ना. हो सगळं म्हणजे अण्णा तसं सर म्हणलं ते पण काम करत होते. तसे छपरात गेले राहायला तर अजून पण त्यांची पोरं विचारतात त्यामुळं येतात जातात जातात. बाळू तर अजून विचार मग काय असलं लग्न कार्य तर येतात सगळी. सगळ्यांना म्हणजे मामींबद्दल प्रेम आहे. मामी आले की भेटायला यावं असं वाटलं. सज्जनगडला बहुतेक एकदा मी बाई पोर तिथं राहिले होतो. ती पार नसताना त्यांचं 8-9 दिवस तिथं राहिले होतो. तिथं सगळं म्हणजे जेवण खाणं आंघोळा सगळं. पण इतर वेळेला पण जायचं ना यात्रा. हा इरिवारी पण जायचं. सावित्रीनं नेले किती बऱ्या. आम्ही दासनवमीला जायचं. दासनवमीला प्रसाद आम्ही सगळी जणी गेलो. तिथल्या तिथं आपण कासला पण जायचो बऱ्याच वेळा. कासतलावर पण गेलोय. तिथं जांभळं बिंबळ तलाव बघितलाय. तिथं फुलं येतात तरीची फुलं बिलं तिथं बघितली. हाजी मलंगला पण वांद्र किंवा असं व्यवस्थित सगळं हे केले. तिकडं प्रतापगड, प्रतापगडला पण गेले. पण हाजी बेनंगला कोण होता ग तो पोरगा तुमच्याकडे याचा तो पोरगा हरी त्या हरी होता. आम्ही हाजी बेनंगला गेलो होतो. पाटेश्वरला गेली होती. अजून आता वरणगावला जाऊन आली. आता वरणगावला जाऊन आली. कसं वाटलं वरणगाव? छान वाटलं वरणगावला. काय काय बघितलं? सूर्य उगवताना, सूर्य मावळताना असं दोन्ही पण बघितलं. घरातच दिसत होत. हा आणि मोर, मोर दिसत होते. त्या गायी दिसायच्या पण नीलगाई हाय तिथं वस्तू एवढं दिसायचं. त्या नीट बघायला नाही मिळत पण ते लांब पळतात की आशियाई गाय असं नाही बघितलं पण दिसायचे ते गायच्या खांड चाललंय असं. अजून ते धरण कुठलं तरी बघा गेलतो. हो तलाव का धरण होतं काहीतरी ते बघून आलो. ताई बघितली, चांगले बघितले. आता कुठं जायची इच्छा आहे का काय? ठीक आहे पण आता निवांत आहे ना, चांगलं आहे. म्हणजे एका आपल्या गावानं आपल्याला चांगल्या प्रकारे आधार दिला. आपणही गावाच्या उपयोगी पडलो नाही का? आणि गावातले माणसांबद्दल किंवा गावाबद्दल जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे. गावात साखरगड म्हणजे आंबाबाई एक विरा मरी आहे, लक्ष्मी आहे, रामाचं देऊळ आहे गावात. आणि रामाचं देऊळ आहे गावात पण रामाची मूर्ती पण वेगळी आहे गावातली. सीताबाईला मांडीव घेतलं. सीता रामाच्या अंकावर बसल, अंकावर बसलेली. शेजारी लक्ष्मण आहे, हनुमंत आहे. पण म्हणजे अशी वेगळी मूर्ती आहे आपल्या गावातली. ती एकविरा सुद्धा तशी वेगळीच आहे. एकविरा पण देवीचं पण चांगलं नंदी पुढे आहे एकविराच्या. आणि माधवाची पिंडी पण येत. त्यांकीन बाहेर असं म्हणजे व्यवस्थित जुन्या काळातलं चांगलं आहे. आणि घाटावर पण 2 साळुंक्यांचं ते देवळ आहे महादेवाचं. दगडी बांधकाम आहे मोठं. ते नाही का असं पायऱ्या चढून नागाचे दगड आहेत. आपण नदीतनं गेलो बारक महादेव जवळ राजवाड्याच्या इकडं ह्या बाजूला गेल्यावर ते देवळ
म्हणजे ती ही बलभीमबाबांची ही जी आहे त्याच्या अलीकडं बलभीमबाबाच्या गुरुची समाधी ती निराई नारायण काहीतरी वेगळंच म्हणतात नारायण महाराजांची समाधी म्हणते ती तर ते महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे डोंगरावर पण महादेवाचं मंदिर आहे ना डोंगराव पण आहे तिकडे पण नाही मी कधी गेली आम्ही गेलोय डोंगरावर पण आहे छोटच आहे चांगलं आहे आणि त्या महादेवाच्या डोंगरावर उभं राहिलं की समोर साखरगड निवासिनीचं देव दिसत आणि ती साखरगडाय देवी आहे हा गाडजाय देवी कुठं आहे आपण ती खिंडीत खिंडीत आहे आणि साखर स्थान ती असं म्हणते ती की देवीचं मूळ स्थान ती तर ती मोठं पाषाण अशी गायची खुरस आहेत ती गायची खुर उठले आता कुणी काय ठेवलंय तिथं देव पूर्वी तसंच आणि साखरगड निवासी कुठे आहे वर डोंगराव त्याला जायला पायऱ्या आहेत पायऱ्या आहेत आता वाट पण केली वाट आहे पायऱ्या आहेत त्या अरे तिथं काय आहे देवी हे देवी बाहेर आहे ना पाषाणात आहे का कोरलेली तिला काय म्हणतात ना ती तिचीच होती ना आले सज्ज आहे सज्जा बेलाचं झाड कुठं आहे संस्थानिकाच्या काळातलं बांधकाम चौभोवतन ती ग हे ना तटबंदी 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 आहे व्यवस्थित आहे म्हणजे संस्था पूजा बिजा व्यवस्थित हा देवीच्या अजूनही तिथं ते आयाची डॉक्टर आहेत पुजारी ते व्यवस्थित देवीची पूजा देवीची पूजा करते ती म्हणजे पूजा अर्चा व्यवस्थित चालू व्यवस्थित चालू असते आऊंचे संस्थानिक जे होते त्या संस्थान काळात संस्थानिकांनी चांगल्या प्रकारे बांधलेले देऊळ आहेत म्हणजे तेच नाही गावातली सगळी मंदिर व्यवस्थित बांधलेली आहेत नगरखाना होता नगरखाना होता तालीम होती तालीम आणि उत्सव बंगला उत्सव उत्सव बंगला अजून आहे मंदिर पण सगळी आहेत फक्त नगरखाना आणि तालीम आता नाही तालीम आणि इकडं राजवाडा पलीकडं पलीकडं राजवाडा तिथं आमची शाळा भरायची आता नाही पण म्हणजे तो राजवाडा पण चांगला आहे आणि संसारिकांनी तिथं त्या काळात लोकांना चांगल्या प्रकारे हे पण केलं वतन किंवा काय असं इनाम दिले इनाम इनाम दिलेले शेती शेती सगळ्या नगरशांना अजून नगरजूंना बहुतेक सगळ्या लोकांना इनाम आहेत काठीवाल्यांना जत्रा असली म्हणजे लय लोक जमते ती काठीवाले कितीतरी जमते ती म्हणजे ती साखरगड निवासी आंबाबाईची कृपा आहे आणि मग यात्रेला आंबाबाई आणि आमची यमाई दोघी भेट होती भेट होती खिंडीत भेट होती सूर्य आणि इनाम दिल्यामुळेच अजून आपल्या गावात लोक सगळे व्यवस्थित सगळे 18 पगड जातीचे लोक आहेत त्या ह्या पण होत्या ना देवी पुढं तिची सेवा करणाऱ्या कळवातनी का म्हणजे कलावंतीनी कळावातनी म्हणजे कलावंतीनी त्याला त्या पुढे लोक बोली भाषेत कळवातनी म्हणतात त्यांना आपण इनाम त्या आपण असायच्या त्यांच्याकडेच देवीची सेवा करायच्या तेलीभूती येतो तेलीभूतीच अजून पण आहे येतो नसतो पाळणी बहिणी म्हणतो छबिन्याला निघतो 5 दिवस देवीची यात्रा चांगली भरते आपल्याला अजूनही भरते आणि 5 दिवस छबिना होतो देवीचा उत्सव चांगला असतो लय लोक येतात जातात त्यावेळी त्या आप्पा ती आप्पा तिथंच राहायची ना त्या कलावंतीनीच्या घरीच ती पण बारी होती तिच्याकडे सगळे ते मांजर कुत्री तिच्या सगळ्या घरभर कुत्रीन मांजर होते सगळे तिनं पाळलेले आणि गुरु शिंपी लोकांनी आणला होता आप्पानी आणखीन आप्पाचा भाव ठेव त्यांचा एक पर्गा त्याचं नाव ज्ञानदेव ज्ञानदेव पण तो मुळातच लहानपणापासूनच तस म्हणजे डोक्यात तरी पण सगळ्याला मंद थोडासा मंद पण तरी तो अजून गावात आहे सगळ्यांनी त्याला सांभाळले आणि तो पण लोकांची काम करतो समजत नसलं हावसाबाई होती आपल्या गावात हावसाबाई हॉटेलवाली बैलक्याच हॉटेल होत हावसाबाईच होत ज्यावेळी गेलो बैलक्याच हावसाबाईच हॉटेल नंतर तुम्ही सुरू आधी पण होत आपलं पण परत पण जोशी डॉक्टर होते आपल्याकडे जोशी डॉक्टर होते
कोल्हटकर डॉक्टर होते पण जोशी डॉक्टरांचं एक बारी होत ते म्हणायचे काय पण करा मामाच्या हाडी असली भजी खावा माझं औषध घेतलं पत नाही पत्ते नाही पत्ते नाही म्हणजे त्या काळी एवढं निसर्गाचं जे म्हणतात ना तसं धान्य किंवा अन्न चांगलं होत चांगलं काय बी खावा काय ते खायचं तुम्ही ताज खावा हा ताज खावा बर म्हणजे तुम्ही वापरायचं ते हिरा बेसन असेल किंवा तेल मिळत असेल ते सुद्धा शुद्ध होत लोकांना काही त्रास होत नव्हता आणि हवान पाणी तर होतीच शुद्ध होती कोलटाळे डॉक्टर होते कुटाळे होते आयाची तर आहेतच कोलटकर कोलटकर डॉक्टर होते गावातली बरीचशी पोरं तुला एक मान देतात म्हणून येतात जातात भेटायला तुम पण गावकरी गावातली लोक ठीक आहे पण आता तू आम्हाला पोरींना काय सांगणार किंवा पोरींच्या पोरींना मुलांना काय सांगणार कस राहा काय करा सगळ्यांनी गोळ्या मिळायला राहावं सगळ्यांनी एकामेकाची इच्छापूस करावी माळा घालाव्या त्या देवधर्म करावी ती अजून मठाला जावं अजून देवीला जावं कुठले बी देवाचं म्हणजे आपल्याला पटलं नाही तरी त्याचा अपमान करू नये देव आहेत म्हणून आपण आपण आहे पाण्याचा म्हणा देवाचा म्हणा कुणी अपमान करू नये गंगा आहे म्हणून आपण आहे आणि देव आहे म्हणून म्हणजे निसर्ग पाहिजे सगळा निसर्ग चांगला असला तरच माणूस चांगलं म्हणून सगळा निसर्गाला मान द्यावा त्याची पूजा धरतरी सुद्धा आपली आईस आहे सगळ्याच हे करावं मान ठेवावा कुणी कुणाला हे करू नये जे जे त्याचे कर्म त्याला असत सगळी शेवटी म्हणून देवाचं नाव घेत रामकृष्ण हरी म्हणत राहावा जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी आणि काम बिम करू नका का आणि काम धंदा तर केला पाहिजे काम धंदा केल्याशिवाय काही आपल्या मनाला यारील पलगावर असं नसत कष्ट तर केलं पाहिजे कष्टातलं सगळं मिळत जे कष्ट करत नाही त्याला नाही काय मिळत कष्टच करायचे कष्ट नाही कष्ट करताना आपला आपला विश्वास पाहिजे विश्वास पाहिजे आणि कुणाचा दोष नाही केला पाहिजे दुसऱ्याचं कमी बघितलं चांगलं नसतं ते आपलं आपलं उलटही होत त्यापेक्षा दुसऱ्याच चांगलं कधी होईल त्याच्या मागे ना आपलं चांगलं असं आणि शेवटी काय हातात काम आणि तोंडात नाम रामकृष्ण हरी हातात काम तोंडात नाम पाहिजे चालताना फिरताना बोलताना राम 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 म्हणलं पाहिजे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद.